चला पॅनेट का समोर सभा लागेल ती मामुर्डी आम्ही तुम्हाला टाइम दिलाय तो वेळ तुम्ही कसा उपयोगात आणायचा याचं आपण नियोजन करा आणि टीम बावळे स्ट्रायकर जोडी पाठवा जो संघ विलंब लावेल त्याला पॅनल्टी असेल तुम्हाला टाइमिंग दिलाय तुम्ही ठरवायचं आहे त्या वेळेचा कसा उपयोग करायचा आहे 25 मिनिटाचा कालावधी आहे 5 ओव्हरची मॅच आहे तर टीम मामुर्डी आयोजकांच्या माध्यमातून कॉल आलाय एक शेवटचा कॉल असेल जर पॅनल्टी दिली तर ती आम्हाला सांगावी लागेल कारण वारंवार आम्ही सूचना देतोय अगदी एक ओव्हर संपायला ज्यावेळेस 5 मिनिटं होती त्यावेळेस आम्ही सूचना दिली आपल्याला टीम भावळे आपली सायकल थोडी प्लीज पाठवा कारण सातत्यपूर्व आयोजकांचा कॉल आमच्या कानापर्यंत येतोय तो कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक आमचं माध्यम आहे ते आम्ही पोहोचवतोय त्याचबरोबर 12th मॅन तुमचा किटमध्ये असला पाहिजे याची दक्षता घ्या जर त्याच्या अंगावरती 1 गाव 11 ची जर्सी नसेल तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या डावसंख्येला चांगला आकार दिलाय तो रुणी त्यांना आम्ही हा आद्यमान भाल करतोय मॅन ऑफ द मॅच रुणीतला आद्यमान प्रदान केला असेल या स्पर्धेच्या माध्यमातून तर ज्ञानेश्वर सुर्वे यांच्या शुभासे हा आद्यमान आम्ही प्रदान करतोय रुणीतला एक भेट बसतो आम्ही त्यांच्या शुभासे देतोय चांगला खेळ राहिलाय रुणीत काय सांगशील दोन शब्द जेपीएल मध्ये खूप चांगली चमक दाखवलीस परंतु त्यानंतर जर पाहिलं आता मात्र बॅटिंग ही तुझी चांगली बघायला मिळते एकंदरीत अष्टपैलू खेळीसाठी काय सांगशील सध्या बॅटिंग मला गडफॉर्म चालू होता बॅटिंगला बॅटिंग माझी होत नव्हती आणि ते बॅटिंग बॅटिंग होईल माझी तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा रुणीत तुला असेल येणाऱ्या मॅच साठी हा आवाज तुम्ही ऐकला आतापर्यंत बाईट ऐकली रुणीत सपकाळची तर पुन्हा एकदा गुड आठवण झपली झाल्या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच किताब एक काहीतरी क्रिकेटमध्ये वेगळं पण आणण्याचा प्रयत्न केला अनेक स्पर्धांना जर तुम्ही पाहिलं तर जर्सी आणि त्याचबरोबर ट्रॉफी असते परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून त्या खेळाडूच्या घरापर्यंत काहीतरी जावं हा एक प्रयत्न राहिला आणि त्याच्या माध्यमातून ही भेटवस्तू आम्ही त्यांना देतोय तर मॅच सुरू होते भावळे अगेन्स्ट मामुर्डी वैभव आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलर सतीश तयार प्लीज मित्रांनो विनंती असेल आपण 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतले टीम मामुरे आणि टीम बावळे आपण सहकार्य करा कारण आयोजकांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक कॉल आहे कारण तो वारंवार कॉल आम्हाला बोलावा लागतोय हे कुठेतरी चुकीच आहे कारण स्पर्धा लाईव्हला चालली आहे खुला टप्प्याचा बॉल सतीश धनावडे यांनी हा बॉल टाकलाय व्हाईट बॉल व्हाईट बॉल सतीश धनावडेने टाकलाय एक चला मित्रांनो अजून 8 मॅचेस आहेत वैभवने हा बॉल पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे परंतु पहा त्याच्या अलीकडे बॉल अडवलाय असं वाटलं की हा बॉल पलीकडे जाईल परंतु त्याच्या अगोदर हा बॉल अलीकडे अडवला गेला फक्त 2 धावांकी झाले याही बॉलवरती वैभवच्या बॅटमधून हा चांगला स्ट्रोक आला कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारा स्ट्रोक आहे परंतु ज्या ज्या वेळेस आम्ही सतीश धनावडे यांच्याबद्दल चर्चा करतो महाराष्ट्र क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत कृष्णा सातपोते यांचे खूप मोठे फॅन गोलंदाजी मार्कवरती आहेत सातत्यपूर्व त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे हे व्यक्तिमत्व बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय एक धाव येते याही बॉलवरती 4 धावा धावफलक्यावरती लागल्या अगदी टीम भावळे एका बाजूला टीम मामुर्डे एका बाजूला ही मॅच रंगली आहे वैभव आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे
उजव्या एस टी बाहेरचा बॉल डॉट बॉलची संख्या झाली आहे. इथे मात्र पहा फेक केली आहे. दोन धबा धाव फलकावरती आणखी अंकित होतील. आतापर्यंत धाव फलक आहे. कवा शेंगशील पॉवर प्ले क्रमांक टू मध्ये अकूट टप्प्याचा बॉल बॅक फुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव याही बॉल वरती नसेल. काय बॉलिंग केली टीम मामुर्डीने आतापर्यंत अगेन्स्ट बावळे. मोठा स्ट्रोक अजून एकही खेळू दिला नाही. चौकार षटकार अजूनपर्यंत या इनिंग मध्ये लागला नाही. पॉवर प्लेच्या ओव्हरची जी ओळख आहे तर गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज प्रसाद आहे. सुरुवातीचे दोन बॉल प्रसादने डॉट बॉल टाकलेत. तद्नंतर मात्र एक एक धाव अंकित केली आहे. पॉवर प्ले क्रमांक दोन इन ऍक्शन तुम्हाला बघायला मिळतोय. या बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील. ओहो पोहोचले होते परंतु पहा झडप पहा बॉल अजूनही मैदानाच्या अलीकडे आहे पलीकडे गेला नाही. याच्यावरती किती धावा असतील. तीन धावा तर धावून काढल्यात. पण सर या चार धावा आहेत.
पंचानी हेरलं की या बॉलने सीमारेषा गाठली आहे, सीमारेषा ओलांडली आहे. चार धावा, पहिला मोठा ब्लास्ट आलाय चौकाराच्या माध्यमातून. टीम बावळे यांच्या स्कोर बोर्ड मध्ये कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारा स्ट्रोक आहे. थोडासा जो प्रेशर क्रिएट केला टीम मामुरुडीने, तो कुठेतरी प्रेशर थोडासा रिलीज करते टीम बावळे. रवीच्या बॅटमधून हा चौकार आलाय, 14 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती प्रसाद यांचा, बॉल अगदी समोरच्या बाजूला, प्रसादने मिळवली ही विकेट. चांगली कॅच तुम्हाला बघायला मिळाली, अविनाश यांनी हा ही झेल पकडली आहे. विकेटचं पतन झालं, पहिला फलंदाज माघारी चाललाय. बॅट्समन रवी यांना माघारी जावं लागेल. अगदी रवी यांनी जर आपण पाहिलं तर 5 धावांचं योगदान 4 बॉलच्या पाठीमागे दिलंय. हे योगदान आघाडीला येऊन टीम बाहुळे यांना दिलंय. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती ज्यांचं प्राचरण केलंय या ओव्हर नंबर 3 मध्ये, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतील. मनोज मैदानाच्या आतमध्ये आणि जारपी गोलंदाजी मार्गवरती सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती 37 धनावडे सज्ज होतील. गोलंदाजी मार्गवरती आणि नक्कीच सतीश यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय. ज्यावेळेस सतीश यांचा पाठीमागचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर ॲज अ बॅट्समन म्हणून ते टीम मामुरडीच्या माध्यमातून खेळताना दिसले, परंतु या सीझनमध्ये ॲज अ बॉलर, ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून ते या टीम मामुरडीच्या माध्यमातून खेळत आहेत. आत्ताच्या या सीझनमध्ये त्यांनी पॉवर प्लेची षटक हाताळलेत. बॉलर सतीश जनावडे तयार, गोलंदाजी मार्गवरून ते येतील. समोरच्या बाजूला बॅट्समन वैभव तयार, माफ करा मनोज आहे स्ट्रायकिंग हिडला. दात मागितले पंचांगडे, 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न झाला. अगदी पंचांनी लेग बाईची धाव घोषित केली. पंचांनी सांगितलं की बॉल कुठेतरी यष्टी सोडून चाललाय, हाईट देखील मॅटर करते. अगदी ज्यावेळेस बॉल पॅडला लागला जातो त्यावेळेस त्या बॉलची हाईट किती आहे, तो बॉल स्टंपवरती चाललाय की स्टंप सोडून चाललाय, हा LBW साठी नियम आहे, लेग बिफोर विकेट. हा नियम काय सांगतो, फुल्लर लेनचा बॉल, दाद मागितली आपण सांगडे. नक्कीच इथे मात्र सतीश सांगतायत की अष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात, पण सांगडे दाद मागितली. आणि इथे मात्र बॅट्समन वैभव माघारी चाललाय. सतीश जनावडे यांनी मिळवली ही विकेट. धावफलकावरती जातो, धावा लागल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम भावळे 15 धावा. दिलीप तयार, दिलीप यांच्या बॅट मधून हा स्ट्रोक पहा. क्षेत्ररक्षक आलेत, हो आलेत, फेक करतील. अगदी 2 धावा धावफलकावरती अंकित झाल्यात. 2 धावा धावफलकावरती येतील या बॉलवरती. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावरती आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. ज्यावेळेस आम्ही चर्चा करतोय या मॅच बद्दल, ओव्हर नंबर 3 मध्ये ज्या प्रकारे सतीश जनावडे यांनी क्षेत्ररक्षण सजवलंय, डीप स्क्वेअर लेग आहे, काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हर, हे 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक कव्हर रिझर्व मध्ये फिल्ड करताना थोडेसे फसले. इन सर्कल जर आपण पाहिलं तर कव्हर, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ हे अगदी ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक आहेत, आणि अगदी ऑन साईडला जर इन सर्कल जर आपण पाहिलं तर फक्त एकच शॉर्ट मिड विकेट आहे. हे क्षेत्ररक्षण आहे या ओव्हर मध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मनोज यांनी हा बॉल उडवला, अगदी समोरच्या बाजूला पकडली, चांगली झेल सतीश जनावडे यांनी आणखी एक विकेट मिळवली आहे. प्रियेशने कॅच पकडली आहे. त्याचबरोबर आमचे प्रकाश सुर्वे आणि विकास सुर्वे यांचं आगमन झालंय मंचावरती, यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
विनंती करतो, आदरणीय आमचे विकास अप्पा सुर्वे यांना विनंती करतो की आपण मंचावरती आपलं स्वागत आहे, आणि त्यानंतर आमचे प्रकाश दादा सुर्वे यांचं आगमन आहे, त्यांचं स्वागत. कालच्या दिवसात देखील दादांचं आगमन होतं, याही दिवशी दादांनी या स्पर्धेला हजेरी दिली आपली. आपलं स्वागत आहे मंचावरती, आणि विनंती करतो की आपण सन्नपन्न व्हा मंचावरती. गणेश शॉट आणि पुल खेळण्याचा प्रयत्न फसला, परंतु हा वाईट बॉल आहे. कुठेतरी उसळी चांगली होती, परंतु उसळी खूप प्रमाणामध्ये बघायला मिळाली, आणि पंचांनी या बॉलला व्हाईट बॉल घोषित केला आहे. बॉलर तुम्हाला बघायला मिळत आहेत सतीश धनवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅट्समन टीम गणेश आणि दिलीप, तुम्हाला ही जोडी पाहायला मिळते टीम बाहुळ्याच्या माध्यमातून. खुल्या टप्प्याचा बॉल सर्कलमध्ये अडवला जाईल, डायरेक्ट हिट. काय थ्रो आहे यार, अप्रतिम थ्रो अविनाशने काय थ्रो केलाय. अफलातून विकेट, म्हणजे क्षेत्ररक्षण करताना देखील मी विकेट मिळवू शकतो हे अविनाशने दाखवलंय. चांगला थ्रो केला गेला, अक्षरशः माघारी पाठवलंय बॅट्समन गणेशला. दिलीपला माघारी पाठवले, माफ करा. ज्या ज्या वेळेस मित्रांनो थ्रोची मी चर्चा केली, आता मात्र तुम्ही पहा चांगली फेक केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रनआउट जर कोणी केले, चांगली फेकी कुणाची राहिली, चांगला थ्रो कुणाचा राहिला, तर मॅन फ्रॉम ऑस्ट्रेलिया ज्याला पंटर या नावाने ओळखलं गेलं, रिकी पॉन्टिंगने 80 फलंदाजांना आपल्या अचूक फेकीने माघारी पाठवलंय. हा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. द्वितीय क्रमांकावरती जॉन्टी रोड्स यांनी 67 रनआउट्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेत. भारतीय संघाच्या माध्यमातून युवराज सिंग 46 रनआउट्स आहेत त्यांच्या जीवनामध्ये. अगदी यांचा नंबर 5व्या क्रमांकावरती येतो. धावफलकावरती जातो, 19 जवळ धावफलकावरती गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 4 मध्ये निलेश तयार. टीम मामुरडीच्या माध्यमातून या ओव्हरसाठी यांना बोलवलंय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रुपेशला अगदी हलक्या हाताने सन्मान दिलाय. आणखी एक थ्रो केला जाईल, परंतु एक धाव येईल. इथून पुढे 11 बॉल आहेत, आणि 11 बॉल मध्ये टीम बाहुळे यांना चांगला स्कोर सेट करायचा आहे. गणेशच्या बॅटमधून हा टोले जंग षटकार आलाय, याची गरज आहे टीम भावळे यांना, आणि हीच बॅटिंग करावी लागेल. या प्रकारचं तंत्र इथून पुढे अवलंबावं लागेल. इथून पुढे गिअर चेंज करावा लागेल टीम भावळे यांना, कारण प्रथम बॅटिंग तुम्ही करताय, आणि नक्कीच मला वाटतंय टॉस टीम भावळे यांनी जिंकला, आणि त्यांनी डिसिजन घेतला की आम्ही बॅटिंग करू, आणि प्रथम बॅटिंग करताना आम्ही 50-60 धावा स्कोर बोर्डवरती आम्ही लावू, हा त्यांचा निर्धार आहे, हे त्यांचं प्लॅनिंग आहे. परंतु हे प्लॅनिंग शेवटच्या बॉलपर्यंत ज्यावेळेस इनिंगमध्ये टाकला जाईल त्यावेळेस हे प्लॅनिंग आपल्यासमोर स्पष्ट होईल. हो, जोस्टी बाहेरचा बॉल आहे, बीट केलंय आता मात्र बॅट्समन गणेशला. एक षटकार खेळलाय गणेश यांनी, अगदी आमूलाग्र बदल केला स्कोर बोर्डमध्ये. आधी मला वाटतं या इनिंगचा दुसरा षटकार तो असावा, पहिला षटकार आहे माफ करा. या बॉलला पाठवून दिलाय, आता मात्र पहा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून दस्तक पे मस्तक मारत हा बॉल चाललाय 4 धावींसाठी. चौकार आलाय या इनिंगमध्ये, आतापर्यंत एक षटकार लागलाय, आणि आतापर्यंत जर आपण पाहिले तर 2 चौकार लागलेत. हे वैशिष्ट्य राहिलंय टीम भावळे यांचं. 30 धावा धावफलकावरती लागले आतापर्यंत या ओव्हरमध्ये. बॉलर उमेश तयार, माफ करा निलेश तयार. उजबेस्टी बाहेरचा हा बॉल, डॉट बॉलची सांगता होतीये. शिपटचा बॉल, बॉलर निलेश यांचा प्रगतीपथावरती आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत निलेशने एक चौकार आणि एक षटकार खर्च केलाय. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अगदी समोरच्या बाजूला बॅट्समन तयार आहेत या बॉलचा समाचार घेण्यासाठी. गणेश पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे चांगली किपिंग तुम्हाला बघायला मिळते.
शेखर यांच्या माध्यमातून स्टंपिंग आउट केले गणेश यांना. आणि ज्याच्यावेळेस मी स्टंपिंग आउट बद्दल चर्चा केली की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद स्टंपिंग जर कोणी घेतली तर मॅन फ्रॉम इंडिया महेंद्रसिंग धोनीच्या नावावरती हा आहे रेकॉर्ड. आणि या मॅचमध्ये शेखर यांनी चांगली स्टंपिंग घेतली आहे, गणेशला माघारी पाठवलंय. बॅट्समन हरीश मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग रनवे वरती हरीश शेखर दाखल झालेत. आज मात्र शेखर यांना आपण अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये या मॅच साठी बघणार आहोत. ओव्हर नंबर 5 मध्ये त्यांना बोलवलंय. अगदी समोरच्या बाजूला बॅट्समन रुपेश तयार, एक धाव त्यांनी आतापर्यंत बनवली आहे. बॅकफूट वरती जाऊन हा पंच, बॉल अगदी सल्लाय डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव येते. 31 धाव फलकावरती रुपेशने अगदी हा बॉलला सन्मान दिलाय. खोलो टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आलेत, बॅकअप दिला गेलाय, पेक केली जाईल. आणखी 2 धावा धावफलक्यावरती येत आहेत. इथून पुढे रन्स बनवावे लागतील टीम भावळे यांना, कारण प्रथम बॅटिंग करताय. प्रथम बॅटिंग करताना हाच प्रयत्न असतो की आम्ही प्रथम बॅटिंग करताना चांगली धावसंख्या उभारू. ज्यावेळेस विरुद्ध टीम या धावांचा पाठलाग करण्यासाठी जाईल त्यावेळेस त्या टीमला आम्ही 10 वेळा विचार करायला लावू की या धावांचा पाठलाग कसा करायचा आहे. म्हणजे हा प्रयत्न असला पाहिजे प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचा. परंतु आज मात्र डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून बॅटिंग करतायत, शांत संयमाने बॅटिंग करतायत. परंतु आता मात्र शांत संयम तोडावे लागेल आणि मात्र खेळावे लागतील चौकार षटकार. ओहो स्विंग अँड मिस, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल रिलीज केलाय. आपल्या भात्यातून क्रिकेटचं चांगलं शस्त्र बाहेर काढलंय बॉलर शेखर यांनी. बीट करून चाललाय हा बॉल रुपेश यांना. उजवे असली बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलची घोषणा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चला टीम भावळे आपण तयार राहा, यानंतर आपलं क्षेत्ररक्षण आहे. बॅट चिकणा, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. याच्यावरती एक धाव असेल तितकासा या एका धावेने फरक पडणार नाही टीम मामुरडीला. आतापर्यंत चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे, रोख ठेवली मोठ्या स्ट्रोक वरती. अगदी खूप मोठे स्ट्रोक कमी खेळू दिले टीम भावळे यांना. स्ट्रोक चांगला, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक आले आणि शेवटच्या बॉल वरती पकडले, चांगली कॅच प्रियाशने आणि शेखर यांनी मिळवली ही विकेट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम भावळे यांनी बनवल्यात 36 धावा 37 रनचं टार्गेट आहे. 37 धावांचं लक्ष, इनरी बॉल 30 बॉल 37 बनवायचे आहे टीम मामुरडीला. याची आपण दक्षता घ्या आणि टीम भावळे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. च
चला टीम भावळे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि त्याचबरोबर टीम मामुर्डी सायकल जोडी पाठवा. त्याचबरोबर फेसबुक वरती अगदी क्रिस सुरपे नावाने प्रचलित असणारे गरदगर गावचे एक खेळाडू अर्थात कृष्णा सुरपे यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत आम्ही करतो मंचावरती. त्याचबरोबर या टीम घरातघरच्या माध्यमातून एक स्ट्रायकर बॅट्समन म्हणून ज्यांना आपण ओळखतो प्रसाद सुरवे यांचे आगमन झाले. कालच्या दिवसामध्ये प्रसाद सुरवे यांनी अगदी 15-16 गार्डनमध्ये चांगली बॅटिंग केली. टीम साई 8 अंटरन क्रिकेटमध्ये चांगला क्लास त्यांनी दाखवला. नक्कीच नाईटची स्पर्धा खेळून त्याच मात्र या स्पर्धेला पुन्हा एकदा उपस्थित झाले. 7 चौकार त्यांनी कालच्या दिवसामध्ये ठोकले, त्यांचं आगमन झाले. तर माफ करा, 9 चौकार त्यांनी ठोकले अगदी 2 मॅच मध्ये. तर सभ्य मैदानाच्या आतमध्ये जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला शेखर धनावडे अगदी दुसऱ्या बाजूला ओमकार धनावडे. एका बाजूला बॅट्समन शेखर धनावडे सज्ज होतील, दुसऱ्या बाजूला ओमकार धनावडे अगदी गोलंदाजी मार्गवरती. वैभव टीम भावळ्याचे हे अष्टपैलू खेळाडू नामांकित खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आलेत ओव्हर नंबर 1 मध्ये. स्ट्राईक करतील शेखर धनावडे. चला मॅच स्टार्ट करा. पॉवर प्ले क्रमांक 1 इन ऍक्शन तुम्हाला बघायला मिळेल. बॉलर वैभव, पहिलाच बॉल शेखरने पाठवून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा तोडून फोडून भेदून चार धाव्यांसाठी. ही शेखर धनावडे यांची ओळख आहे. ज्या ज्या वेळेस आम्ही शेखर धनावडे यांच्या बद्दल चर्चा केली, चांगला क्लास त्यांच्याकडे आहे. परंतु ज्या वेळेस वैभव यांच्या बद्दल आम्ही चर्चा करतो, एक नामक बॉलर आहे टीम भावळ्याच्या माध्यमातून, अनेक वेळा चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे, म्हणजे चांगलं बॅटल आहे, कमी धावसंख्या आहे, म्हणजे टीम भावळ्याला बचाव करायचा आहे या धावसंख्येचा. त्याचबरोबर ज्यांचं शुभ आगमन झालंय सन्मान दिला अगदी पुढच्या बाजूला आपल्या फॉलथ्रू मध्ये फील्ड केला. हे चांगलं क्रिकेट आहे. कुणाल भांगडे जावली टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचं शुभ आगमन आहे, त्यांचं स्वागत करतो. तदनंतर अजय देबे यांचंही स्वागत आहे. तदनंतर विजयजी शेलार यांचंही शुभ आगमन आहे. स्वागत आहे मंचावरती. विनंती करतो आपण मंचावरती. या बॉल हवेत आहे शेखर धनावडेची विकेट बॉलर वैभवने मिळवली आणि चांगली कॅच शॉर्ट कव्हरला संतोषने पकडली आहे. धक्का क्रमांक 1 टीम मामुर्डीला. आणि ज्या अर्थी कमी धावसंख्येवरती मॅच रंगते त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी पहिल्या बॉलचं स्वागत केलं होतं शेखर धनावडे आणि चौकार, आणि आता मात्र ते बॅट्समन आपली विकेट देऊन बसलेत बॉलर वैभवला. वैभवने दाखवलं जरी मला पहिल्या बॉलवरती चौकार लागला असला तरी देखील मी येणाऱ्या बॉलमध्ये चांगली बॉलिंग करू शकतो. तर नक्कीच मंचावरती ज्यांचं शुभ आगमन झालंय कुणालजी वांगडे जावली टूर्स अँड ट्रॅव्हल्स, नंतर अजय देबे विजयजी शेलार यांचं शुभ आगमन आहे. स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून आपलं. तर बॉलर वैभव तयार, सन्मान दिलाय अगदी शॉर्ट कव्हर बॉलवरती जातील पे करतील. तोपर्यंत आणखी एक धाव येते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन प्रियेश एक उदयनमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस टीम मामुर्डी बद्दल मी चर्चा केली की उदयनमुख खेळाडूचं भरणा या टीममध्ये सध्याच्या घडीला केला गेलाय. अगदी काही खेळाडू मला वाटते गावावरतूनही येतात या स्पर्धा खेळण्यासाठी. वैभवने फक्त या बॉलला ज्या प्रकारे रिलीज केलाय अगदी चांगली बॉलिंग वैभवची, कौतुक करेन वैभव सर ज्या प्रकारे वेग कमी केलाय, परंतु लाईन आणि लेंथ चांगली अवलंबली आहे मैदानाच्या आतमध्ये बॉलर वैभव यांनी. याच लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करावी लागेल कारण कमी धावसंख्या आहे आणि कमी धावसंख्येमध्ये तुम्हाला चांगला संघर्ष करायचा आहे. फुल्लर लेनचा बॉल पंचांगडे, दात मागितले पंचांनी, दात उचलून धरली आहे. या ओव्हरमध्ये वैभव यांनी मिळवलंय दुसरं यश. बॅट्समन इथे मात्र माघारी पाठवलाय. ओमकार धनावडे यांना माघारी जावं लागेल.
चला पुढचा बॅट्समन स्पीड अप घ्या. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सतीश आलेत. नंबर क्रमांक 4 वरती यांचं प्राचारण केलंय. जबाबदारी इथून पुढे त्यांच्या खांद्यावरती असेल, मदार असेल, परंतु अगदी समोरच्या बाजूला बॅट्समन प्रियेश तयार. बॉलर 6 धावा धावफलक्यावरती आहेत. बॉलर रवी तयार. ओव्हर नंबर पावर प्ले क्रमांक 2. रवीचा हा बॉल उजव्या असती बाहेर बीट करून चाललाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होते. कमी धावसंख्या, कमी धावसंख्येवरती रंगली मॅच. तुम्ही अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅचेस बघितल्या असाल. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅच देखील शेवटच्या बॉलपर्यंत गेली आहे. रवी निघतायत गोलंदाजी मार्गवरतून. फुल्लर लेनला कधीही माफी दिली जात नाही, परंतु स्ट्रोक फसलाय. क्षेत्रक्षक खाली तिसऱ्या विकेटचं पतन. रवी यांनी टिपली ही विकेट. कॅच खूप चांगली पकडली रवींद्र यांनी. त्याचबरोबर सुशांत धनावडे करंजे यांचं शुभ आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे मंचावरती. त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती या, आपलं स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर सूर्यकांतजी शेलार वखवडी आपले आगमन आहे, आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती असेल आपल्याला मंचावरती या. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन संदीप शेडगे या ओव्हरसाठी. सहा धावा आहेत धावफलक्यावरती. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ओव्हर नंतर मान्यवरांचा शुभ सन्मान मंचावरती संपन्न करू. ओहो, स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या बॉलवरती अक्षरशः अखूट टप्प्याचा बॉल रिलीज केलाय बॉलर रवी यांनी. ज्याप्रमाणे नाभामध्ये रवी आहे, रवी म्हटलं तर ज्याच्यावेळेस आपण रवी नाभाबद्दल चर्चा केली, एक तेज आहे, एक चमक आहे या नावामध्ये. का चमक आणि तेज आहे? कारण आकाशामध्ये एक सूर्य तळपतोय, त्याला अनेक नावं आहेत. फेक केली स्ट्रायकर एंडला. आणखी एक दोन धावा येतील धावफलकावरती. आपण पुन्हा एकदा जाऊया. टीम मामुर्डी जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. इथून पुढे अजूनही 29 धावांची गरज आहे टीम मामुर्डीला. 20 बॉल 29 धावांची गरज. आतापर्यंत बॉल कंप्लीट झाले 4, शेवटचे 2 बॉल. बॉल हा बैत उडवलाय क्षेत्ररक्षक खाली. चौथ्या विकेटचं पतन. टीम मामुर्डीला धक्का क्रमांक 4. आणि इथे मात्र नाना यांनी चांगली कॅच पकडली आणि धक्का लागलाय सतीश धनावडे. खूप मोठा धक्का टीम मामुर्डीला. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करतोय ज्यांचं खूप चांगलं कार्य क्रिकेटमध्ये राहिलंय. नंबर 1 विकेट कीपर या सावली तालुक्यातले आदरणीय आमचे सूर्यकांतजी शेलार यांचा शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. अप्रतिम हार्ड हिटर बॅट्समन, त्याहीपेक्षा जिल्ह्यामध्ये एक चांगलं विकेट किपिंगमध्ये नाव आहे. अर्थात आम्ही सूर्यकांत शेलार यांचा शुभ सन्मान संपन्न करतोय. मंचावरती हा शुभ सन्मान केला जाईल. तर हा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. सूर्यकांत शेलार बंडू यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. एक स्टार बॅट्समन आणि एक स्टार विकेट किपर. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून कुणालजी वांगडे जावली टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव येईल. 2 षटकाच्या अंती टीम मामुर्डी समोर पोहोचली आहे 9 आकड्यावरती. तर अंकुश भाऊ यांचे शुभ असे, कुणालजी वांगडे जावली टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा शुभ सन्मान संपन्न होतोय सदैव आपल्या सेवेत. त्यानंतर अजय देबे यांचाही शुभ सन्मान मंचावरती संपन्न होतोय. यांचाही शुभ सन्मान मंचावरती केला जाईल.
जावली समिति धनगर समिति अध्यक्ष अजय जी ढेबे शुभ सन्मान मंच होते विजय जी शेलार शुभ सन्मान मंच होते विजय जी शेलार शुभ सन्मान मंच गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज वैभव सांघिक दुसर माफ करा सांघिक तीसर वैयक्तिक दुसर षटक प्रगति पदा वरती है। आता इतन पुढे 18 बॉल टीम मामुरडी कडे असेल आणि 18 बॉल मध्ये बनवायचे आहे टीम मामुरडीला 18 बॉल 28 धावांची गरज आहे। प्रति ओव्हरच्या पाठीमागे 9 ची सरासरी ठेवायची आहे टीम मामुरडीला। ओहो या बॉल वरती घडलंय काय व्हाईट बॉल याच्यावरती टीम भावळे यांना रोक ठेवावी लागेल। चला स्पीड अप घ्या बैट्समन निलेश एका बाजूला बैट्समन संदीप शेडगे एका बाजूला बॉलर तैयार फुल टप्प्याचा बॉल अगदी समोरच्या बाजूला लॉन्ग ऑन रीजन मध्ये फील्ड केला जाईल बॉल पेक केली जाईल एक धाव येते आहे। जमीनची बाजू ही आहे की संदीप शेडगे स्ट्राइकिंग एंडला आलेत। आता मात्र इथून पुढे संदीप शेडगे कसा प्लॅनिंग करतील कारण संदीप शेडगे अजय संघनायक म्हणून या टीम मध्ये खेळत आहेत। नक्की ज्यावेळेस आम्ही टॉस उडवला त्यावेळेस त्यांनी बाईट केली की आम्ही कमी धावसंख्येवरती टीम भावळ्यांना रोकू अगदी कमी धावसंख्येवरती रोकलंय खरं परंतु धावाचा पाठलाग कशा प्रकारे करतील इथून पुढे कारण आतापर्यंत त्यांचे 4 फलंदाज माघारी गेलेत। टॅप केलाय क्षेत्ररक्षक आहेत पेक करतील एक धाव येते कोणतीही धाव नसेल माफ करा धाव घेण्याचा प्रयत्न होता एका परंतु तो प्रयत्न नाकारला। संदीप शेडगे तयार होतील बॅटिंग ट्रॅक वरती स्ट्रोक खूप चांगला क्षेत्ररक्षक आहेत वो आहेत पेक करतील याही बॉल वरती एक धाव येते। प्लॅनिंग पहा इथून पुढे टीम मामुरडीचं कसं असेल टीम भावळ्याचं प्लॅनिंग पहा कसं असेल मॅच मध्ये आली रोमांचकता विजय कोणाचा होणार 12 धावा धाव फलकावरती लागल्यात ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावरती आहे 3 बॉलचा खेळ संपलाय 12 धावा धाव फलकावरती लागल्यात लॉस ऑफ 4 विकेट्स टीम मामुरडी। ओहो बॉल पुढे येऊन उडवलाय क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन पडलाय बॅकअप दिलं जाईल 2 धावा निश्चित अंकित तिसऱ्या धावेचं घेतलंय जोखीम तिसरी धाव देखील पूर्ण काय क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये वादळ आले या वादळाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल टीम मामुरडीला आणि वादळाप्रमाणेच बॉलिंग करावी लागेल टीम भावळे यांना। अक्षरशः नैसर्गिक वादळ जर तुम्ही पाहिले त्याच्या सपाट्यामध्ये झाडं येऊ द्या झुडपं येऊ द्या घरं येऊ द्या अक्षरशः सर्वांना निस्तनाभूत करून ते वादळ पुढे जात असतं या वादळाप्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये कोण करणार खोडून काढलाय हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आले बीट झाले बॅकअप दिलं गेलं पेक करतील एक धाव याही बॉलवरती अंकित होते तेरा बॉलमध्ये 21 धावांची गरज अजूनही आहे या मॅच मध्ये खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली टीम भावळ्याचं काय क्षेत्ररक्षण राहिलंय रुपेशनं अगदी चांगली कॅच पकडली आतापर्यंत मला वाटतं एकही चुकी टीम भावळे यांनी केलेली नाही जरी आमच्याकडे कमी धावसंख्या आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये आम्ही लढू आम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करू आम्ही चांगली बॉलिंग करू याच निर्धाराने मैदानाच्या आतमध्ये टीम भावळे खेळते आता मात्र बॅट्समन निलेश माघारी गेलेत 5 धक्के टीम मामुरडीला लागलेत। अक्षरशः पाठीमागची स्पर्धा जर तुम्ही पाहिली तर अक्षरशः टीम मामुरडीने अव्वल क्रमांकावरती सावली तालुक्यामध्ये जो संघ आहे करंजे या संघाला मात दिली होती या स्पर्धेमध्ये 5 कमी धावसंख्येची मॅच आहे आणि त्या धावांचा पाठलाग करताना टीम मामुरडीला करावा लागतोय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन अविनाश दाखल झालेत
क्रमांक 7 वरती यांचं केले प्राचारण। आता मात्र 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 21 धावा, म्हणजे कुठेतरी 10 ची सरासरी ठेवायची आहे। 12-21 समीकरण, चला स्पीड अप घ्या, वेळ नाही घ्यायचा दोन्ही टीम्स। चला टीम बावळे आपण सहकार्य करा। त्याचबरोबर ज्यांचं शुभ आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्व या स्पर्धेला चांगलं योगदान राहिलंय, आदरणीय आमचे लक्ष्मण दादा पाटील नगरसेवक घनसोली यांचं शुभ आगमन झालंय, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। डॉट बॉलची सांगता झाली, बॉलर रवींद्र गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 4 मध्ये ज्यांचं शुभ आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्व चांगले योगदान राहिलंय, त्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज स्पर्धेला पुरस्कृत केल्या गेल्यात असं आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मणदादा पाटील नगरसेवक घनसोली यांचं शुभ आगमन झालंय, स्वागत आहे दादांचं या स्पर्धेच्या माध्यमातून। हा आलाय षटकार, या षटकाराची गरज आहे टीम मामुर्डीला। अविनाश यांनी हा षटकार ठोकलाय, नंबर 7 वरती येऊन केली आहे चांगली बॅटिंग, तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीन वरती ज्यांचं शुभ आगमन झालंय आदरणीय श्री लक्ष्मण पाटील। नक्कीच ज्यांच्या शुभ आगमनाला हे फटाके वाजवले गेले अशा आदरणीय व्यक्तिमत्वाचं आगमन झालंय नगरसेवक घनसोली आदरणीय लक्ष्मणकांत दादा पाटील, लक्ष्मीकांत दादा पाटील आगमन झालंय, स्वागत आहे दादांचं आणि संपूर्ण मित्र परिवार घनसोली विभागातला त्यांच्या समवेत आहे या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंचावरती। सातत्यपूर्व दादांचं चांगलं योगदान या स्पर्धेला राहिलंय, याही वर्षी दादांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य आम्हाला लाभलंय, दादांचं हार्दिक स्वागत। कट्टा बॉयस आणि ग्रामस्थ मंडळ घरात घरच्या माध्यमातून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। नक्कीच त्याचबरोबर आमचे लक्ष्मण अप्पा हुमे यांचे स्वागत आहे, त्यांचं चांगलं वेळोवेळी चांगलं सहकार्य राहिलंय या कट्टा बॉयजला। या बॉल वरती आणखी एक प्रहार चढवलाय, आणखी एक षटकार आलाय। अविनाश काय बॅटिंग करतायत, 8 बॉल 7 धावांची गरज। तीस धावा धावपलकावरती लागल्यात, अजून 7 धावांची गरज आहे। अविनाशने मैदानाच्या आतमध्ये होते असं नव्हतं करून टाकले, अगदी 7 नंबर वरती जरी मला पाठवलंय तरी या नंबर वरती येऊन मी चांगली बॅटिंग करू शकतो। कॅच सुटली आणि कॅच सुटल्यानंतर डिक्लेअर स्वरूपाची धाव। त्याचबरोबर युवा उद्योजक अरुणजी गायकवाड यांचं आगमन आहे, त्यांचं स्वागत। एक डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे, त्याचबरोबर चंद्रकांत दादा यांचं आगमन आहे, त्यांचं स्वागत आम्ही मंचावरती करतोय। चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया, 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे, निर्णायक षटक आहे टीम मामुर्डे आणि टीम भावळ्यासाठी, ज्यावरती मी चर्चा करतोय। हरीश गोलंदाजी मार्ग वरती आलेत, 6 बॉल 5 धावांची गरज आहे आणि हरीश यांना आज मात्र हिरो बनण्याची संधी आहे। मैदानाच्या आतमध्ये जोडी तुम्हाला बघायला मिळेल, अविनाश आणि त्याच्या जोडीला संदीप आहेत।
संदीप यांनी बॉल पाठवून दिलाय, फिनिश हिज अप स्टाइल, मॅच संपवली षटकाराने, टीम मामुर्डी पुढच्या फेरीमध्ये दाखल। तर नक्कीच हडलक टीम बावळे, आपण चांगला खेळ केलात, आपल्या संघर्षाला आमचा सलाम आहे। कुठेतरी बॅटिंग करताना 10 धावा कमी पडल्यात, अन्यथा या 10 धावा तुमच्या स्कोरबोर्ड मध्ये असत्या। तर नक्कीच चांगली फाईट शेवटच्या बॉल पर्यंत रंगली गेली असती, परंतु हडलक हा क्रिकेटचा खेळ आहे। तर यानंतरची मॅच आहे चोरांबे विपक्ष मामुर्डी, टसटिया चोरांबे विपक्ष मामुर्डी। तर मॅन ऑफ द मॅच आद्यमान आम्ही बहाल करू। तर टीम मामुर्डी टचचा कॉल, तर इथे मात्र टीम चोरांबे काका टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही। क्षेत्ररक्षण कराल, कुठपर्यंत टीम मामुर्डीला या मॅच मध्ये रोकाल? 40 च्या अंडर, 4 ओवरची मॅच आहे, 40 च्या अंडर 40 पर्यंत रोकाल। संदीप जी काय सांगाल, ज्या प्रकारे अविनाचा खेळ राहिला तुमच्या जोडीला, चांगली मॅच तुम्ही जिंकली, संघर्ष करावा लागला होता टीम भावळ्या विरुद्ध, अनेक बॅट्समन तुमचे माघारी गेले, आता मात्र करायचे बॅटिंग, कुठपर्यंत मजल माराल? जिंकलो असतो तरी बॅटिंगच घेणार होतो, कारण माझे थकलेले आहे फिल्डिंग करून, आणि चांगला निर्णय आमच्या बाजूने पण आलेला आहे, 50 ते 55 धावा 4 ओव्हरमध्ये। दादा काय सांगाल या स्पर्धेबद्दल, तुमचं चांगलं सहकार्य राहिलंय वेळोवेळी दादा, कारण घरात घर गावापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला आहात, आणि तुमच्या पाठीमागे घरात घर ग्रामस्थ देखील गणसोली भागामध्ये आहेत, आपण एक लोकप्रिय नगरसेवक आहात, आणि स्पर्धेला वेळोवेळी आपण चांगलं सहकार्य केलंय, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कट्टा बॉईज दरवर्षी आयोजित करतो आणि मला नेहमी बोलवतात, त्यावर मी तुमचा सर्वांचा आभार आहे। आणि तुम्ही क्रिकेट खेळ नुसता हे नसून सर्व एकजूट होता तुम्ही, आणि जुन्या जागून आमच्या आठवणी जाग्या करता, आणि तुम्हाला खूप खूप सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद दादा, मान्यवरांचा आभार, आणि खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या मॅचसाठी असतील, आणि दादांना विनंती करतो की आपण मंचावरती चालत पंधरवा। तर मॅचच्या दिशेने बोलतो, मॅच आहे चोरांबे विपक्ष मामुर्डी, दुसऱ्या फेरीची मॅच आपल्या समोर खेळवली जाईल यानंतर। तर मॅन ऑफ द मॅच किताब आम्ही देऊ अविनाशला, दादांच्या शुभ असे हा किताब दिला जाईल, आदरणीय आमचे लक्ष्मीकांत दादा पाटील, लोकप्रिय नगरसेवक घनसोली यांच्या शुभ असे हा आद्यमान अविनाशला बहाल केला जाईल। खूप चांगली बॅटिंग मारुती मलटे, 14 धावा, 2 सिक्स त्यांनी ठोकले या मॅच मध्ये। तर मॅन ऑफ द मॅच आम्ही अविनाश यांना बहाल करतोय, अप्रतिम खेळ राहिला आहे, भेटवस्तू आम्ही त्यांना प्रदान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। अविनाश 2 शब्द काय सांगाल, क्रमांक 7 वरती मैदानाच्या आतमध्ये आला, टीमला गरज होती रनची, आणि ते 2 षटकार तुम्ही मारले, बॅटिंग बद्दल काय सांगाल?
नक्कीच शब्द होतील निशब्द कारण या खेळाडूचा खेळ बोलतोय। तर यानंतर मी बोलतो मॅच आहे चोरांबे अगेन्स्ट मामुर्डी दुसऱ्या फेरीची मॅच खेळली जाईल। या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय कोण घेऊन जाईल मॅच हे सांगणं मी थांबवतो आणि तुम्हाला घेऊन जातो सातारा टेनिस आणि केएसके टेनिस बॉल क्रिकेटचा एक मधुर आवाज गणेशजी शिंदे यांच्याकडे तुम्हाला घेऊन जातो या मॅच साठी। त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून वेळोवेळी या स्पर्धेला चांगलं सहकार्य राहिलंय गावापासून अगदी नवी मुंबई पर्यंत आदरणीय आमचे लक्ष्मीकांत दादा पाटील लोकप्रिय नगर सेवक घनसोली यांचा शुभ सन्मान कट्टा बॉईज आणि ग्रामस्थ मंडळ घरात घर यांच्या शुभ असे हा शुभ सन्मान मंचावरती केला असेल आदरणीय लक्ष्मीकांत दादा पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय। सातत्यपूर्व समाजसेवेचं व्रत ज्यांनी हाती घेतलंय आणि एक लोकप्रिय नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे या घनसोली विभागामध्ये असं आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मीकांत दादा पाटील यांचा शुभ सन्मान मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान मंचावरती होतोय। वेळोवेळी चांगलं सहकार्य या स्पर्धेला त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मान